नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक युट्यूबे चॅनलवर सर्वांना माहीत असेल झेडपीची आड पडलेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जागा आहेत जवळपास एकोणीस हजार चारशे साठ पदांची वेगवेगळी वेगवेगळ्या संवर्गाची पदे प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय सुद्धा केलेला असेल तर ज्या ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्या प्रत्येक पोस्टच्या प्रिवियस इयरचा क्वेश्चन पेपर तुम्हाला अॅनालिसिस करणं तितकंच महत्वाचं असतं कारण का जेवढं तुम्हाला प्रश्नांचं डिफिकल्टी लेवल कळल त्याच प्रकारे तुम्ही अभ्यास चालू ठेवाल आणि अतिरिक्त अभ्यास तुमचा होणार नाही जेवढं आय एम पी अभ्यास आहे तेवढंच कवर होईल तर त्यालाच अनुसरून खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते तर मित्रांनो आज आपण झेडपीचा आरोग्य सेविकेचा ज्याला आपण अधिपरिचारिका म्हणतो त्याचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत हा जो पेपर आहे ते पुणे या झेडपीचा आहे जो की दोन हजार तेरा साली झालेला आहे एक्झॅक्ट डेट माहीत नाही बट दोन हजार तेरा सालचा आहे तर संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण अॅनालिसिस करणार आहोत त्यामुळे अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का यालाच अनुसरून आपण पुढे सिरीजचे व्हिडिओ टेस्ट सिरीजचे अतिशय चांगले आणि अतिशय दर्जेदार मोफतपणे सुरू करणार आहोत तर लक्षात असू द्या तर पाहून घ्या परीक्षा वगैरे दोन हजार तेराची आहे वेळ तुम्हाला दीड तास देण्यात आलेला होता त्या अगोदर पेपर पॅटर्न वेगळा होता एकूण प्रश्न बहात्तर होते आणि एकूण गुण एकशे ऐंशी होते तर अशा प्रकारे उमेदवारांना सूचना वगैरे दिलेल्या आहेत आणि हा जो क्वेश्चन पेपर आहे तो व्यवस्थित दिसत नसल्याकारणाने वेगळ्या ठिकाणी प्रिंट आऊट काढण्यात आलेली आहे तर लक्षात असू द्या त्या अगोदर मित्रांनो लक्षात असू द्या हे जर तुम्ही सगळ्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका तुम्ही कोणत्याही जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहिजे असतील तर एक स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे हे कोणतंही पेड नाही लक्षात असू द्या हे पेड वगैरे नाही हे अतिशय चांगल्या दर्जाचं पुस्तक आहे याची मी कोणतीही फी किंवा पेड हे पुस्तक नाही तुमच्यासाठी एक चांगलं आहे त्यामुळे अवश्य बाय करून घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागात अर्ज केलेला आहे त्यांनी अवश्य बाय करून घ्या कारण का या ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगल्या दर्जामध्ये सर्व क्वेश्चन पेपर सगळ्या जिल्ह्याचे मिळणार आहेत तर त्यामुळे अवश्य बाय करून घ्या बाय करण्याची जी लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर पाहून घ्या उमेदवारांच्या महत्त्वाच्या सूचना वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत बहात्तर प्रश्न आहेत प्रत्येकाला दोन दशांश पाच म्हणजे अडीच गुणांचा एक प्रश्न असे मिळून एकशे ऐंशी गुण आहेत सगळे प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत चार पर्यायापैकी एकच पर्याय गोल करा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर लक्षात असू द्या हे जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात आलेलं पेपर आहे जे की आरोग्यसेवक महिलाचं आहे दोन हजार तेरा सालचं तर पहिला प्रश्न पाहून घ्या वेगवेगळे जेवढे काही प्रश्न आहेत ते मी कवर करण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडत असेल अवश्य लाईक करत जा आणि अशाच प्रकारची सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे सगळे जिल्हा परिषदेचे व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर वही पेन घेऊन बसा नोट डाऊन करून घ्या कोणत्या विभागावर किती प्रश्न आले ते पहिला प्रश्न आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स तर पुणे इज कूलर दॅन मुंबई तर या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे कोणत्या प्रकारचं या ठिकाणी डिग्रीचं आहे हे तर पाहून घ्या याचं जे उत्तर आहे मी सरळ सांगतो कॉम्पेरेटिव्ह डिग्रीचं हे उत्तर आहे तसेच गिव्ह पास्ट टेन्स ऑफ कट कटचं तुम्हाला टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे तर याचं कटच लक्षात असू द्या गिव्ह द अपोजिट ऑफ अपोजिटचं तुम्हाला हे द्यायचं आहे विरुद्धार्थी पाहून घ्या लिहून घ्या तर ऑन येतं ऑन आणि ऑफ लक्षात असू द्या त्यासोबत गिव द पास्ट टेन्स ऑफ हॅवचं या ठिकाणी पास्ट टेन्स तुम्हाला द्यायचं आहे तर आन आन हॅड येईल तसेच फाईंड द करेक्ट वर्ड गिवन लेटर्स डॅश ओ टी पी तर या ठिकाणी तुम्हाला वर्ड टाकायचं आहे तर पाहून घ्या याचं जे उत्तर आहे ते पोयट असं येऊन जाईल किंवा याच्यापासून तुम्हाला योग्य असं बनवायचं आहे तसेच गिव द व फॉर्म ऑफ इनोवेशन इनोव्हेशनचं तुम्हाला व फॉर्म द्यायचं आहे व फॉर्म काय येईल इनोव्हेशनचं तर इन्व्हायटेड इन्विटेड सॉरी इन्व्हिटेड असं त्याचं व फॉर्म येईल तर अशा प्रकारचे इंग्रजीचे प्रश्न होते तर सातवा इसवी सन एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केली तर लॉर्ड कर्जनने केली होती युरोपकडून भारताकडे येण्याचा जलमार्ग कोणी शोधला तर हे प्राचीन काळातले प्रश्न आहेत त्या दोन हजार तेरा सालचे या ठिकाणी याच्यामध्ये खूप बदल होईल तर वास्को द गामा यांनी आपल्या भारताकडे येण्याचा मार्ग शोधून काढला जायकवाडी धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवर आहे औरंगाबादमध्ये पैठण या ठिकाणी महत्वाचं धरण आहे त्यासोबत भारतातील सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली तर भारताची जी सतीची पद्धत आहे ती कोणत्या गव्हर्नरने बंद केली तर लॉर्ड वेंटी या गव्हर्नरने बंद केलेली आहे कार्ल मार्क्स हा डॅश विचारवंत होता तर कार्ल मार्क्स हा जो विचारवंत आहे तो जर्मन याचा विचार होता होता तसेच लक्षात असू द्या पुढे पहा आधुनिक संगणकाचे जनक कोण आहेत तर आधुनिक संगणकाचे जनक प्राध्यापक चार्ल्स बॅबेज बॅबेज किंवा बॅबेज हे आहेत कारण का त्यांनी शोध लावला होता त्यासोबत भारतीय परम संगणकाचे निर्माते कोण आहेत तर भारतीय परम संगणकाचे जे निर्माते आहेत ते कोण आहेत डॉक्टर विजय भटकर हे आहेत आणि हे जे उत्तर आहेत ते ऑलरेडी ऑफिशियल वेबसाईटवरून काढलेले आहेत काही डाऊट असतील अवश्य तुम्ही कमेंट करा चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या तसेच परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाने भरलेल्या मोटारी पुढे तिरंग्यासह कोणी बलिदान केलं हे खूपदा आपण कथासुद्धा ऐकलेली आहे एक थोर शहीद झाले होते तर त्यांचं नाव आहे बाबू गेनू हे शहीद झाले होते पुढे आले होते चौदा प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत तसेच पुढचा प्रश्न पंधरावा मॅग्नीज खनिजाचे मोठे साठे डॅश जिल्ह्यात आढळतात तर मॅग्नीज जे साठे जे आहे ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं भात संशोधन केंद्र डॅश या ठिकाणी आहे तर भात संशोधन केंद्र जे आहे ते कर्जत या ठिकाणी आहे तसेच हे जी के जे प्रश्न झाले आता आपण बोलूयात गणित बुद्धिमत्तेकडे महेशला पाच बहिणी आहेत तसेच चार भाऊ आहेत त्याच्या एका भावाचं नाव रमेश आहे तर रमेशला एकूण किती बहिणी व भावंडे आहेत तर लक्षात असू द्या अतिशय साधा आणि सोपा बय प्रश्न आहे तशाच पद्धतीचं येऊन जाईल याचं उत्तर लक्षात असू द्या तर पाहून घ्या या ठिकाणी जे महेश वगैरे म्हणजे हे सोपा आहे अतिशय अशाच प्रकारचे प्रश्न आपण सुद्धा पुढे कव्हर करणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा तर याचं जे उत्तर आहे मी सरळ उत्तर सांगतो याचं उत्तर बी आहे त्याला सुद्धा नऊच असतील त्यासोबत तीस जानेवारी एकोणीसशे नव्वद रोजी सोमवार असेल तर तीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी कोणता वार असेल तर या ठिकाणी वार आणि डिवायडेशनचं एक सोपं प्रश्न आहे याची सुद्धा मी ट्रिक मागच्या टेस्ट सिरीजमध्ये सांगितलेली होती तर याचं उत्तर काय असेल तर लक्षात असू द्या मंगळवार असेल पुढे पहा जर पन्नास पाऊंडची किंमत तीन हजार रुपये होत असेल तर नऊशे साठ रुपये म्हणजे किती पाऊंड या ठिकाणी तुम्हाला सोपं करायचं आहे पन्नास पाऊंड डिवायडेशन म्हणजे भागाकार गुणाकारचा हा सोपा आहे तर याचं उत्तर सोळा होऊन जाईल किंवा सोळा पाऊंड होतील त्यासोबत अ ब आणि क यांच्या वयांची सरासरी छत्तीस वर्ष आहे ब आणि क यांच्या वयाची सरासरी तीस वर्ष आहे क चे वय बावीस वर्ष इतकं आहे तर अ च वय काय आहे तर सरासरीचं आहे तर या ठिकाणी विसावा प्रश्न आहे तर लक्षात असू द्या याचं उत्तर अठ्ठेचाळीस होऊन जाईल आणि एवढ्या फास्ट घेण्याचं कारण काय छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे सगळे प्रश्न कवर होऊन जावेत इंग्रजी शब्दकोशातील खालीलपैकी कोणता शब्द, को शब्द सर्वप्रथम येईल तर पॅराजम्बलिंगचा क्वेश्चन आहे तर याचं जे उत्तर आहे ते इंटरेस्ट सॉरी हे येईल सी क्रमांकाचं तसेच पंधरा वाजून चाळीस मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल पाहून घ्या घड्याळावर प्रश्न आलेला आहे बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर एकशे तीस अंशाचा कोण होईल पुढे पहा <laughs> सूर्य पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते हे विधान डॅश आहे तर हे विधान काय आहे तर लक्षात असू दे हे जे विधान आहे ते मित्रांनो एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि या अर्थपूर्ण शब्दाचं शेवटचं अक्षर कोणतं होईल तर शेवटचं जे अक्षर आहे ते कोणतं असणार तर न असणार यापासून कोणतं शब्द तयार होणार हे तुम्हाला कमेंट करायचं आहे तसेच तीन ते वीस मधील मूळ संख्यांची बेरीज किती मूळ संख्या कशाच म्हणतात हे सुद्धा कमेंट करायचं आहे पंच्याहत्तर ते त्याचं योग्य उत्तर येऊन जाईल तर हे जे तीस ते तीन ते वीस मधील मूळ संख्यांची जी आहे ती किती असेल तर लक्षात असू द्या पंच्याहत्तर असेल समसंबंध ओळखून या ठिकाणी तुम्हाला पुढचा गाळलेला शब्द ओळखायचा आहे कमाल किमान आणि वियोगचं काय येईल तर वियोगचं जे उत्तर येईल ते मित्रांनो सुयोग येईल तसेच सत्तावीसावा प्रश्न पाहून घ्या जीवनसत्व कचे सगळ्यात महत्वाचे प्राप्तीस्थान काय आहे तर जीवनसत्व कचं जे प्राप्तिस्थान आहे हे काय आहे काया है? तर लक्षात असू द्या याचे ऑप्शन पुढे आहेत याच्यामध्ये मित्रांनो काय आहे तर आवळा या ठिकाणी जास्तीत जास्त प्राप्तीस्थान किंवा याच्यामध्ये ड जीवनसत्व असतं तसेच कोपली कोपलिक स्पॉट हे लक्षण खालीपैकी कोणत्या आजारात आढळतं तर कोपलिक स्पॉट जे आहे ते कोणत्या आजारामध्ये आढळणारं लक्षण आहे तर गोवरमध्ये आढळतं तसेच स्वाभाविक रक्तदाब किती असतो किंवा सामान्यपणे रक्तदाब किती असतो तर लक्षात असू द्या एकशे वीस ते ऐंशी एवढं याचं सामान्य रक्तदाब असतं प्रत्येक व्यक्तीचं तांबड्या पेशी खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये तयार होतात तर तांबड्या ज्या पेशी आहेत ते कोठे तयार होतात तर हाडामधील रक्त मगजामध्ये या ठिकाणी हे होत असतात तसेच खांद्याच्या व कटिबंधांचा साधा हे खालीपैकी कुठल्या प्रकारचं सांधे आहेत वेगवेगळे सांध्याचे चार ते पाच का प्रकार आहेत त्यावर सुद्धा प्रश्न पडला कॉमन आहे हे जे आहे ते स्टेट बोर्ड मध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे लक्षात असू द्या याचं उत्तर काय असेल एकतीसा प्रश्न तर या ठिकाणी यामध्ये मोडतो हृदयाचे स्नायू हे कोणत्या प्रकारचे असतात हृदयाचे जे स्नायू असतात ते अनाच्छावृत्तीचे स्नायू असतात मित्रांनो त्यासोबत क्षार संजीवनी तयार केल्यानंतर किती वेळापर्यंत वापरावी किंवा यूज करावी तर लक्षात असू द्या एक दिवसानंतर किंवा एक दिवसात थांबावी नंतर वापरावी नवजात शिशूंना कावीळ झाल्यानंतर कोणती थेरपी देतात तर नवजात शिशूंना जर कावीळ असेल तर त्यांना काय देतात तर फोटोथेरपी हे त्यांना दिलं जातं त्यासोबत रक्त मिश्रित वापरलेले ग्लो ग्लोवज खालीपैकी कोणत्या मिश्रणात निर्जंतुकी पूर्वी धुवून घेतले जातात तर मित्रांनो या ठिकाणी हे जे उत्तर आहे ते सोडियम क्लोराइड सोल्युशनमध्ये धुवून घेतले जातात तसेच छत्तीसावा प्रश्न मेंदूच्या आवरणाचा जंतुसंसर्ग म्हणजे काय तर मेंदूच्या आवरणाचा जंतुसंसर्ग याला म्हणतात मेनिझायटिस एवढं म्हणजे हार्ड आहेत प्रश्न परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही हे तुमच्या नजरेखालून जातील आपल्या सिरीजमधून सगळं सोपं होऊन जाईल तसेच भारतीय कायद्याप्रमाणे मुलींच्या लग्नाचे किमान वय किती असतं तर भारतीय कायद्याप्रमाणे मुलींच्या लग्नाचं वय जे आहे ते अगोदर अठरा होतं याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करून आत्ता एकवीस करण्यात आलेलं आहे त्यासोबत स्त्रियांमधील मार्गाच्या कर्करोग निदानासाठी डॅश चाचणी करतात तर स्त्रियांच्या रोगांसाठी काय करतात तर पॅम स्मिमर स्मियर ही चाचणी केली जाते लक्षात असू द्या त्यासोबत पुढे पहा सुरक्षित स्तनपान सुरक्षित स्तनपान सप्ताह म्हणून खालीपैकी कोणता कालावधी निश्चित केला जातो वेगवेगळे सप्ताह आहेत महसूल सप्ताह सुद्धा आपण काल साजरा केला या मंथमध्ये आय थिंक चालू आहे सध्याला तसेच पाहून घ्या याचं जे आहे ते छत्तीसा एकोणचाळीसावा प्रश्न आहे तर याचं जे आहे ते एक ते सात ऑगस्ट म्हणजे हे करंटचा प्रश्न सुद्धा होऊन जाईल त्यासोबत डॅश हे आरोग्य शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे तर कोणता आहे तर लक्षात असू द्या हे जे आहे ते व्याख्यान जे आरोग्य शिक्षणाचं प्र प्रभावी माध्यम आहे चिकनगुनिया हा आजार डॅश प्रकाराच्या डासामुळे होतो तर चिकनगुनिया जो आजार आहे तो एडिस इजिप्ती या डासामुळे होत असतो ग्रामपंचायत क्षेत्रात जन्म मृत्यूच्या नोंदणीसाठी डॅश हे निर्बंधक असतात तर जन्म मृत्यू नोंदणी कोण करत असतो तर लक्षात असू द्या हे जी जन्म मृत्यू नोंदणी आहे कोण करत असतो तर ग्रामसेवक हा करत असतो डॅश हे अधिकारी जिल्हा परिषदेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतात मित्रांनो ग्रामपंचायत किंवा जे पंचायत राज व्यवस्था आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहेत याची सुद्धा आपण तयारी करून घेऊयात तर लक्षात असू द्या याचं जे आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यासोबत शंभर लिटर पाण्याचे शुद्धीकरणासाठी डॅश ग्राम टी सी एल आवश्यक असते तर या ठिकाणी पंचवीस ग्राम वापरलं जातं जंतु निर्जंतुकीकरण किंवा शुद्धीकरणासाठी त्यासोबत जीवनसत्वच्या कमतरतेमुळे रातांदळेपणा हा रोग होतो राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हिवता बिरोबी मोहीम डॅश या महिन्यात राबविली जाते तर ही जी मोहीम आहे ती कधी राबवली जाते जूनमध्ये राबवली जाते लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या टेमी फ्ल्यू हे औषध खालीपैकी कोणत्या आजारात वापरतात तर, टेमी आजारा तर फ्लू नावाचं जे औषध आहे ते कोणत्या आजारात वापरलं जातं तर स्वाईन फ्लू मध्ये जागतिक क्षयरोग दिवशी साजरा करतात तर लक्षात असू नोट डाऊन करून घ्या याची जी उत्तरं आहेत ती तुम्ही नोट डाऊन करून घेत चला लक्षात असू द्या तर हे जे जागतिक क्षयरोग दिन आहे ते कधी साजरा केला जातो तर लक्षात असू द्या हे चोवीस मार्चला केला जातो त्यासोबत हे जे आहे किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविका अशा स्वयंसेविका असतं ग्रामस्तरावर नियुक्त करतात तर आशा जी स्वयंसेविका असते ती हजार लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका नियुक्त केली जाते जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थीस शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यावर किंवा ग्रामीण भागातील लाभार्थ्यास किती रुपयाचा लाभ मिळतो तर या ठिकाणी जो आहे तो सहाशे रुपयाचा लाभ या ठिकाणी मिळत असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यासोबत जागतिक आरोग्य संघटनेचे दोन हजार तेराचे ब्रीद वाक्य काय दोन हजार तेराचा क्वेश्चन पेपर आहे त्या ठिकाणी करंट अफेअरचा प्रश्न आहे तर दोन हजार तेवीसचं किंवा बावीसचं काय आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे तर कोणत्या आजाराशी संबंधित आहे तर हे जे आहे ते उच्च रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर याच्यावर निगडीत होतं किंवा त्याच्याशी संबंधित होतं डॅशात तृणधाण्यात सर्वात जास्त प्रथिने आढळतात तर कशामध्ये आढळतात तर लक्षात असू द्या सोयाबीनमध्ये असतात फायबर जास्त असतं तीव्र जलशुल्कता शुष्कता या आजाराच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध प्रथम प्राधान्याने वापरावे तर लक्षात असू द्या हा असेल तर या ठिकाणी डेक्स्ट्रोस्ट्रोज पाच टक्के हे औषध वापरलं जातं लस वापरण्यायोग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याकरिता कशाचा उपयोग होतो तर लक्षात असू द्या लस वापरण्यायोग्य आहे किंवा नाही हे जे ठरवायचं असेल तर कशाचा वापर केला जा जातो जा तर व्ही व्ही एमचा वापर या ठिकाणी केला जातो तसेच डायथील कार्बोमॅझिन डीईसी हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरतात तर हे जे औषध आहे ते मित्रांनो हत्ती रोग या उपचारासाठी किंवा या हत्ती रोगावर मात करण्यासाठी वापरलं जातं त्यासोबत ए एफ पी सर्वेक्षण खालीलपैकी कोणत्या आजारासाठी केलं जातं तर ए एफ पी जे सर्वेक्षण आहे ते कोणत्या आजारासाठी केलं जातं तर लक्षात असू दे पोलिओ या आजारासाठी केलं जातं तसेच एम बी ज्याला पण सांसर्गिक कुष्ठरोगात रुग्णात किमान किती महिने औषध उपचार देणे आवश्यक आहे तर लक्षात असू द्या बारा महिने या ठिकाणी आवश्यक आहे कॉलरा या आजाराच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरतात तर कॉलरा या आजाराच्या उपचारासाठी कोणतं औषध वापरलं जातं तर लक्षात असू द्या ही जी आहे अठ्ठावन्नावा प्रश्न आहे याच्यामध्ये ट्रेटासायक्लिन नावाचं औषध या ठिकाणी कॉलराच्या मात करण्यासाठी वापरलं जातं तुषारने निश्चय केला की मी शरद जिंकेन वाक्याचा प्रकार ओळखा मराठी व्याकरणाकडे आले तर हे जे आहे ते कोणत्या प्रकारामध्ये मोडणारं वाक्य आहे, आहे तर मिश्र आहे तीनच वाक्याचे प्रकार आहे यावर शंभर टक्के येऊ शकतो त्यामुळे यांची तयारी करून जा त्यासोबत खालीलपैकी यांना राष्ट्रसंत म्हणतात तर कोणाला राष्ट्रसंत म्हणतात लक्षात असू द्या हे जे आहे ते तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणून ओळखलं जातं करेजे पाणी नावाचं जे पुस्तक आहे ते आत्म आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे तर प्रल्हाद केशवात्रे यांचं आहे त्यांना केशव कुमार या नावाने सुद्धा ओळखलं जातं शाश्वत हा शब्द कोणत्या शब्द तुम्हाला लागू पडतो तर शाश्वत म्हणजे काय तर कायम टिकणार हे आहे तसेच खुशामत करणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा खुशामत करणे म्हणजे काय तर प्रशंसा करणे धाकट्या भावाला पत्र लिहिताना कोणता मयना मायना लिहाल तर धाकट्या भावाला ते पत्राचे वगैरे प्रकार होते तर कौटुंबिक पत्र आहे या ठिकाणी तुम्हाला काय वापरतात तर चिरंजीव या ठिकाणी वापरलं जातं तसेच पुढे पहा चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी लेखक आहेत आणि पुस्तकं आहेत तर याच्यामधली चुकीची जी जोडी आहे ती कोणती आहे भावार दीपिका वामन पंडित भावार दीपिका हे जो ग्रंथ आहे संत ज्ञानेश्वरन लीला त्याला हा प्रश्न सुद्धा पडला होता त्यासोबत रोज झाडांना पाणी घाला या वाक्याचा प्रकार ओळखा तर रोज झाडांना जो पाणी घाला या वाक्याचा जो प्रकार आहे तो कोणता आहे तर लक्षात असू द्या हा आज्ञार्थी वाक्याचा प्रकार आहे वचनाचे अयोग्य रूप ओळखा तर वचनाचा अयोग्य रूप कोणता आहे पाहून घ्या सदुसष्टावा आहे याच्यामधलं अयोग्य रूप कोणतं आहे तर केळ किळी हे जे आहे ते योग्य नाही पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा जो अर्थ आहे तर मित्रांनो वाईट वाटणे हे म्हणजे वापरतो वापर तसेच गिव द व फॉर्म ऑफ कॉम्बिनेशनचं व फॉर्म आहे व फॉर्मवर दोन आलं अगोदर इनिव्हेशन आलं आता हे कॉम्बिनेशन आलं तर याचं जे आहे ते मित्रांनो कंबाईन हे त्याचं कंबाईन येऊन जाईल फाइंड द करेक्ट फुल फॉर्म ऑफ वियाव, तर काय येईल तर लक्षात असू द्या हे पहिल्या क्रमांकाचं जा येऊन जाईल सोपं आहे त्यासोबत एकाहत्तरवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डम्पिंग ग्राउंड इज डॅश तर या ठिकाणी एकाहत्तरावा प्रश्न जो आहे तो याचं प्लेस टू थ्रो गार्बेज शेवटचा प्रश्न आयडेंटिफाय द टेन्स गिव्हन द सेंटेन्स दे हॅव गॉन टू मुंबई तर हे जे आहे ते कोणत्या मध्ये मुडणार आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये मुडणार सॉरी प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये मुडणारं वाक्य आहे तर अशा प्रकारे हे बहात्तर प्रश्न या ठिकाणी या आरोग्य सेविकेला विचारण्यात आलेले होते तर जेवढे काही प्रश्न आपल्याकडे अवेलेबल होतील तसे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याकरिता हे जे बुक आहे ते तुम्ही अवश्य बाय करून घ्या हे पेड नाही अतिशय महत्वाचं पुस्तक आहे त्यामुळे आतापर्यंत आपण कोणती पेड केलेलं नाही त्यामुळे लक्षात असू द्या ही बुक जी आहे बाय करण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे अवश्य बाय करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढे सर्व आपण सिरीज चालू करणार आहोत तर भेटूया तशाच नवीन प्रश्नपत्रिकांसोबत दर्जेदार तयारीसोबत पहात्र आपला आवडतं युट्युब चॅनल धन्यवाद